press the bell icon and do not miss any updates from Mumbai Live. घर की अंबर सारा समंदर दिखता उसका साया है दमदार है वो फनकार है वो टूटे दिलों की बदवार है वो कहता है और कोई सारे जमाने पे छाप रे आया रे आया रे सबका बाप रे कहते हैं कहते हैं कहते हैं उसको ठाकरे नमस्कार मी रोहन नमस्कार मी पण रोहन आणि तुम्ही आम्हाला पाहताय मुंबई लाईव्ह वर ही जर्नी एका ॲनिमेटेड शो पासून सुरू झाली आमच्या दोघांची किमॉन म्हणून एक शो होता त्याच्यासाठी आम्ही दोघं एकत्र आलो आणि काम करायला सुरुवात केली आणि 4-5 वर्ष झाली आहेत आता 2014 पासून आम्ही एकत्र आलो आणि काम करायला सुरू केलं तर असं वाटलं की दोघांना म्हणजे एकत्र जुळतंय आणि छान वाटतंय म्युझिक दोघांचं जरी ऐकण्याच्या सेन्सिबिलिटीज वेगळ्या असल्या तरी पण कंपोज करताना दोघंही एका पेजवर आहोत हे जाणवलं तेव्हा आम्ही विचार केला की लेट्स गो अहेड विथ दिस हा म्हणजे तसं बघितलं तर की 4 वर्ष झाले आहेत आणि जर्नी हॅज बीन सो गुड की आपण ऐकतो की 10 लागतात 15 लागतात अँड देन यू स्टार्ट गेटिंग प्रोजेक्ट्स लाईक दिस बट टचवूड इतके शॉर्ट स्पॅनमध्ये ही इतकी वंडरफुल जर्नी आहे आणि आय बिलीव्ह की ह्यामुळे आम्हाला अजून असं वाटतं की ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी की टू डू मच बेटर कम अप विथ अ लॉट ऑफ न्यू थिंग्स फॉर 2019-2021 ठाकरे आमच्याकडे ऑलमोस्ट 6 महिन्यापूर्वी आली आय मीन आम्हाला अजूनही आठवतं की लास्ट फेब्रुवारीमध्ये तालुक्यांनी एक टीझर रिलीज केला होता ॲट दॅट टाईम 2-3 दिवस सगळीकडेच त्याची चर्चा होती कारण का नवाजुद्दीनचा लुक अँड आम्ही आमचाच विचार करायचो की अरे ही फिल्मचा एक पार्ट व्हायला कोणाला नाही आवडणार बिकॉज खूप सेंटिमेंट व्हॅल्यू आहे या फिल्मला सो आणि 6 months लेटर वी गेट अ कॉल फ्रॉम आदिती फ्रॉम राऊटर्स एंटरटेनमेंट दॅट संजय सर वॉन्ट्स यू गाईज टू बी ऑन बोर्ड आणि तुम्ही काही त्यांनी सिच्युएशन सांगितली आणि त्यावर गाणी बनवू शकतात का आम्ही प्रेझेंट केली आम्ही बनवली ती आणि ती त्यांना इतकी आवडली की एकानंतर एक मग 3 गाणी बनवायला घेतली आणि ती गाणी खूप वेल रिसीव्ड आहेत लोकांकडून अजूनही आम्हाला रिव्ह्यूज येतात आणि प्रत्येकाचा एक वेगळं जॉनरा आहे प्रत्येक सॉंगचा तर इट फील्स गुड की यू आर अ पार्ट ऑफ अ सक्सेसफुल फिल्म आय मीन आमची एकानंतर एक बायोपिकच आल्या संजू अली मग काशीनाथ गाडेकर मग आता ठाकरे तिन्ही बायोपिक्स डिड वेल आणि दॅट इज वाय वी आर व्हेरी हॅपी आम्हाला वाटतं ॲक्च्युली प्रत्येक फिल्म जेव्हा येते ना ते एक नवीन चॅलेंजेस घेऊन येते प्रत्येक फिल्मचा आपापला एक गाभा असतो आणि त्यातला धरून गाणं करणं हे तो एक प्रोसेस आहे एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे तर प्रत्येक फिल्म एक चॅलेंज आहे पण हे नक्कीच वाटतं की ठाकरेंच्यासाठी ॲक्च्युली गाणं करणं किंवा ते करायला मिळायची अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणं हेच खरं तर भाग्य आहे आम्हाला वाटतं खरं की अशा लेजंडवरती फिल्म होते आणि त्याच्यासाठी आपल्याला गाणं करायचं आहे कारण ते 1-2 जणं 15 जणं 25 जणं 50 जणं नाही बघणार आहेत ते जग बघणार आहे अख्खं कारण सगळ्या लोकांचे इमोशन्स त्याच्यामध्ये अटॅच्ड आहेत तर त्यामुळे ते मला वाटतं नक्कीच आमच्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग होतं आत्ता ठाकरेंच्यासाठी करणं आणि मला बरं वाटतंय खूप की लोकांनी गाण्यांना इतका चांगला प्रतिसाद दिला आहे आमच्या त्याच्यात आम्ही जे गाणं केलं त्याच्यामध्ये मेसेडोनियन ऑर्केस्ट्रा सिम्फनी ऑर्केस्ट्रा रेकॉर्ड करून त्याच्यात केलं आहे का त्या गाण्याला पण ॲप्रिशिएशन मिळालं आहे सुखविंदरजीने गायले ते आणि बाकी दोन तर पॉवरफुल गाणी आहेत त्यामुळे मला वाटतं ठाकरेंच्या गाण्यांना थोडंसं अजून जास्त एक ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी होती असं वाटतं आय बिलीव्ह सिम्प्लिसिटी आणि व्हर्सिटॅलिटी ही आमची मोठी स्ट्रेंथ आहे आणि आम्ही ट्राय करतो ती इम्प्रूव्ह करणं अजून कारण का आम्हाला नेहमी नवीन जॉनरास ट्राय करायचे आहेत आणि एक एक पर्टिक्युलर आयडेंटिटी नाही करायची की अच्छा हे दोघं असंच म्युझिक करतात म्हणजे
आसम म्युझिक ऐकल्याच्या हे तर यांचंच असेल, आपण खूपदा ऐकतो म्हणजे आय डोंट नीड टू टेक नेम्स, बट त्यांनी ते म्युझिक वी ऑलवेज फील की त्यांनी ते म्युझिक ऐकावं, त्यांना वाटावं की कोणाचं तरी दुसऱ्याचं, आणि मग त्यांना कळावं की अरे नाही हे रोहन रोहनने केलं. तर वी वॉन्ट टू ट्राय आउट डिफरंट जॉनराज, म्हणजे ओनली इंडियन फोक नसून वेस्टर्न तितकंच, मॉडर्न तितकंच, रुरल पण तितकंच. सो वी वॉन्ट टू आता आम्ही वी आर डुईंग रॅप इन मराठी, तर ऑल जॉनराज लाईक एक म्युझिक आय गेस दॅट इज द डिफरन्स एका म्युझिक डिरेक्टरमध्ये आणि एक बँडमध्ये. एक बँड इज अ पर्टिक्युलर जॉनरा, जो आपण म्हणतो एक रॉक बँड आहे तर ते रॉक करतात, बट म्युझिक डिरेक्टर शुड केटर टू द फिल्म रादर दॅन जस्ट स्टिकिंग टू वन जॉनरा. बोलणं कन्व्हिन्सिंग अ प्रोड्युसर, मला खूप लोक असं सांगतात की काही काही म्युझिक डिरेक्टर इतकं कन्व्हिन्स करायला जातात आणि एकमेकांमध्येच ते बोलत असतात की सर क्या बना दिया आपने वगैरे. तर ते जे सेलिंग आहे ना ते आम्हाला, आम्ही खूप शांतपणे गाणं ऐकवतो आणि वी लेट द सॉन्ग डू द टॉकिंग. त्या लॉट ऑफ टाइम पीपल टेल अस की यार तुम्ही पण बोला तर जा काहीतरी बोला की काहीतरी प्रेझेंट गाण्यानंतर आम्ही दोघं पण शांतच असतो, असं नाही की अरे कसं लगा और असं काही नसतं आमचं ऍक्च्युली. खूप छान प्रोजेक्ट येतात पुढे या वर्षामध्ये. येस, आणि खूप डिफरंट जॉनराज आहेत, खूप वेगळे साऊंड युज करतोय आम्ही, कीपिंग इन माइंड मेलडी ऑफकोर्स. आणि आमच्यासाठी पण खूप नवीन लोकांसोबत काम करायला आम्ही एक्साइटेड आहोत. आणि खूप सॉंग्स विच कॅरी दर ऑन आयडेंटिटी हाच एक नेहमी आमचा बिलकुल पॉइंट असतो ज्याच्यावर आम्ही स्ट्रेस करतो आणि तोच करत राहतो. आणि यावर्षी आम्ही आमचे शोज पण चालू करतो. आपण जोडीचा जोडीने बोलूया तर आम्हाला जतीन ललित खूप आवडतात बिकॉज ऑफ देअर सिम्प्लिसिटी टू मेलडी आणि कॅची ट्यून्स आणि त्यांचे जे अरेंजमेंट होतं ते. बाकी रेहमान सर आहेत, आता अमित त्रिवेदी आहे, वी लव्ह देअर वर्क. हॉलिवूडमध्ये जॉन विलियम्स आहे, जॅन झिमर आहे, हॉवर्ड शोअर आहे, जेम्स न्यूटन हॉवर्ड आहे, खूप आहेत म्हणजे बरेच जण आहेत. कोल्डप्ले आहे, कोल्डप्ले आय मीन खूप जागून इन्स्पिरेशन मिळते. ऑलरेडी एक गाणं केलंय आम्ही बढिया बढिया, जे रेट्रो सारखंच गाणं आहे थोडस, तर त्यामुळे थोडासा तो जॉनर आम्हाला जो एक्सप्लोअर करायचा होता तो करायची अपॉर्च्युनिटी आम्हाला ऑलरेडी संजू मध्ये मिळाली आहे बढिया बढियाने. अजून आय गेस मला डिस्को डिस्को आहे, डिस्कोचा जॉनर आणायला मजा आहे. म्युझिकल करायला आवडेल म्हणजे जर आपण मेरी पॉपिन्स किंवा साऊंड ऑफ म्युझिक हे बघितलं जशा जे नॅरेटिव्ह म्हणून सॉन्ग मध्ये जातं, सॉन्ग मधून नॅरेटिव्ह मध्ये जो एक फ्लो आहे जे जग्गा जासूस मध्ये ऍक्च्युअली ट्राय केलं होतं, खूप सुंदर काम झालं. तसं काही करायला खूप आवडेल लाला लँड सारखं. हा आणि आपण लाल्यासोबत तेच केलंय, डायलॉग्स आणि सॉन्ग्सच एक ब्लेंड करायचं, आय गेस तसं अजून करायला आवडेल खूप आहेत. आमचं तर काय माय हार्ट विल गो ऑन ऍक्च्युअली टायटॅनिकचं किती वेळा, हा लेजेंडरी ट्यून आहे, थोडं वेळा ऐकू शकतो. सो मला इतकं क्विक कनेक्शन आहे जे खूप कमी सॉंग्स असतं, म्हणजे आपण इनिशियल फ्लूट ऐकल्यावरच आपल्याला वी गेट बॅक. तर आय मीन आणि अशी खूप गाणी आहेत, इवन इन फुलो के रंग से जे एस डी बर्मनचं गाणं होतं, रेमन झाला जिग्यू केवढी गाणी, तू ओव्हर अँड ओव्हर ओव्हर अँड ओव्हर ऐकू शकतो. अनटच्ड राहिले पाहिजेत हे आमचं दोघांचंही मत आहे, म्हणजे तुम्ही रिमिक्स करताय विच इज अ गुड थिंग त्यांच्या ज्यांच्या ज्यांच्यासाठी होत आहे ते, पण जर ओरिजिनल बनणारच नाही गाणं तर रिमिक्स संपतील की एक दिवशी ती जुनी गाणी एक दिवशी संपून जाणार आहेत आणि मग ते संपल्यानंतर मग तुमच्याकडे ओरिजिनल नाहीच आहे काय करायला. मग त्यामुळे मला वाटतं की ओरिजिनल व्हायलाच पाहिजे. आणि आता चांगले कंपोजर्स आहेत की ज्यांचे फोर्टे, प्रत्येक कंपोजरचा एक एक स्पेसिफिक फोर्टे जरी असलं तरी ते खूप ताकदीचं आहे, खूप चांगले कंपोजर आणि खूप चांगले नवीन नवीन कंपोजिशन्स लोक करतात, तर नवीन कंपोजिशन्स यायलाच पाहिजेत मला. येस ॲज ही सेड यायलाच पाहिजे. तो रेशो आपला कसा आहे की रेशो ऑफ ओरिजिनल टू रिमिक्स नेहमी पाहिला जातो, तर रेशो ऑफ रिमिक्सेस कमी असलेलेच बरे. काय की इनिशियली कसं असायचं एका अल्बममध्ये जर पाच गाणी आहेत तर चार ओरिजिनल आणि एक रिमिक्स असायचं, आता असं झालं की चार रिमिक्सेस असतात आणि एक ओरिजिनल. तर आय फील हा ट्रेंड नको, कारण काय झालंय की खूप
इट्स लाईक नॉट ट्रस्टिंग अ कंपोजर कम्प्लिटली. जेव्हा आपण एका डिरेक्टरवर कम्प्लिटली ट्रस्ट करू शकतो विथ अ फिल्म, आपण 5 डिरेक्टर नाही घेत एक फिल्म डिरेक्ट करायला, की अच्छा ॲक्शन तुझी स्ट्रेंथ आहे तर ॲक्शन तुझ्याकडून डिरेक्ट केलं, रोमॅन्स तुझ्याकडून केलं, ड्रामा तुझ्याकडून केलं. जेव्हा एक डिरेक्टर पूर्ण फिल्म डिरेक्ट करू शकतो, तेव्हा एक म्युझिक डिरेक्टर एक पूर्ण अल्बम पण करू शकतो. नक्कीच. आणि आपण मग एक्झाम्पल्स देतो की रोजा का हिट आहे, बॉम्बे का हिट आहे, पण तेच बघा ताल का हिट आहे, कारण का ते सगळे एक माइंडसेटनी बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये एक डिरेक्शन आहे जी म्हणतो आपण म्युझिक डिरेक्टर. तर आय मीन दॅट इज व्हॉट मेक्स अ डिफरन्स. आय बिलीव्ह ओरिजिनल इज व्हॉट ओरिजिनल इज, म्हणजे कॉपी इज नेव्हर विल नेव्हर बी अन ओरिजिनल कधी पण, म्हणून तर कॉपी म्हणतात. सिंगल्स तर आम्हाला वाटतात की सगळ्यात मोठी नेसेसिटी आहे या इंडस्ट्रीला. आम्ही पण करणार 100% प्रत्येकाने सिंगल्स करतो. आम्ही पण केलेत. आम्ही आमचं एक सिंगल युनिव्हर्सल सोबत केलं होतं. यावर्षी आम्ही अजून सिंगल्स प्लॅन करतोय, कारण का आय बिलीव्ह सिंगल्स हे आपल्याला जे एक्सप्रेस करायचं आहे ते असलं पाहिजे. काय होतं युजली खूप सॉंग्स आजकाल रिव्हर्स रीतीने सुचली जातात, विच इज लाईक लोकांना क्या चल रहा आहे, मग त्या चल रहाच्या पॅटर्न मधून 10 पॅटर्न मधून एक पॅटर्न काढून रिव्हर्स जाते. वेअर ॲज तुम्ही बघाल मोठे अल्बम्स जे बाहेर चालतात ते जस्ट एक्सप्रेस, त्यांचे कॉर्ड स्ट्रक्चर्स वेगळे असतात, त्यांचे जॉनराज वेगळे असतात. ते काही काही सॉंग्स मध्ये फक्त किकवर सॉंग बनवतात, स्नेअर वाजतच नाही. तर आय बिलीव्ह एक्सप्रेशन त्या द एरा दॅट यू आर टॉकिंग अबाउट, त्याच्यामध्ये खूप विविड सॉंग्स असायचे. आय मीन अलिशा चिना जिकडे सॉन्ग करायचे तिथेच सिल्क रूट होता, तिथेच फाल्गुनी पाठक होती आणि तिकडेच बाबा सैगल. हा, आणि त्यामुळे सगळे जॉनर्स आहेत, सगळे लोक. नक्की अली होता, आय मीन सो सोलफुल अजूनही ऐकतो आपण. तर हे एक्सपेरिमेंटेशन अजूनही झालं पाहिजे. आय बिलीव्ह पीपल लाईक क्लिंटन सेरेजो वगैरे अजूनही गिव्ह इट गिव्ह सच ओरिजिनल्स, आणि आम्ही खूप थांबलो असतो त्यांच्यासाठी की काय सॉंग्स कम आउट. सो आय बिलीव्ह कम्प्लिटली नेसेसरी. सगळ्या व्ह्यूअर्सना हे सांगू की असंच प्रेम राहू दे आमच्यावरती, आमची गाणी अशीच तुम्हाला आवडू देत. आम्हाला तुम्हाला अजून छान छान कॉम्पोझिशन्स आमचे पोहोचवायला आम्हाला खूप आनंद होईल, आणि त्या सगळ्यांचा आनंद तुम्ही पण घ्या आणि आम्हाला असंच प्रेम करा.